नमस्कार. मी सुलभा संजय खोडके. आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आणि भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कोरोनाची वाढ होत आहे, रुग्ण वाढत आहे. माझ्या सर्व अमरावती जिल्ह्यातील आणि अमरावती शहरातील सर्व जनतेला विनंती आहे की आपण कोरोनापासून आपल्या सर्वांनी संरक्षण करायला पाहिजे. रेमडेसिवीर जसं इंजेक्शन मिळत नाही, ऑक्सिजनची कमी आहे, म्हणून आपण सर्वांनी घरातच राहायचं, घरामध्ये राहून आपण सर्वांनी बाहेर जर गेलं तर सर्वांनी आपण गरम वाफ घेतली पाहिजे. रात्री सुटताना सुद्धा आपण त्या ठिकाणी गरम वाफेचा वापर केला पाहिजे. जेव्हा मागच्या वर्षी आपण सुरुवातीला हे सर्वजण आपण पाळत होतो, परंतु यावर्षी इतके पेशंट वाढले तरी आपण आता आपण फक्त इंजेक्शन आणि औषधीवर आपण कोरोना देता आपण परत राहू. आपण गरम पाण्याचा वापरा सकाळी आणि संध्याकाळी घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करते, जेणेकरून या कोरोनापासून आपल्या सर्वांचं संरक्षण होईल आणि आपण या कोरोनापासून सगळेजण आपण सुरक्षित राहा, घरात राहा. लॉकडाऊनसारखी परिस्थिती आहे, यापासून आपण सर्वांनी कोरोनापासून आपण सगळ्यांनी जपलं पाहिजे अशी विनंती मी आपल्या सर्वांना करते. आणि आपण सर्वांनी या कोरोनापासून मुक्त व्हायसाठी लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण घरात राहावं अशी विनंती.